स्थानिक खासदाराच्या कामकाजाचे ऑडिट होणे गरजेचे आहे मतदारसंघातील परिस्थिती भयावह असून जनतेचे वेळीच जागरूक व्हावे असे आवाहन निलेश राणे यांनी केले सोमवारी दिनांक तेवीस मे दोन हजार बावीस रोजी लोकसभेचा आठ वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला आहे मतदारसंघातील भयावह परिस्थितीमुळे कोकणाला मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्थानिक खासदार म्हणून निवडून येऊन विनायक राऊत यांना आठ वर्षे पूर्ण झाले या आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघाने काय कमवले याचे ऑडिट व्हायला हवं असं निलेश राणे यांनी सांगतानाच कोणतेही उल्लेखनीय कार्य या, या मतदारसंघात घडलेले नाही यावर त्यांनी प्रश्न टाकला आहे स्थानिक खासदारांनी मतदारसंघात कोणतेही कारखाने उद्योग आणले नाहीत या काळात कोणतीही रोजगार निर्मिती झाली नाही असं वक्तव्य केलंय